आम्हाला तसं हेक्टिक शेड्यूल चालू होतं, पण मुळात बेस असा होता की आवड या क्षेत्राची, नाटकाची आवड, काहीतरी करण्याची आवड, काहीतरी धडपडण्याची आवड दोघांनाही होती. त्यामुळे मग आमच्या वारंवार भेटीगाठी व्हायला लागल्या. आणि मग मी असं म्हटलं की आपण लग्न करूया. ही मुळात लहान होती, मी लहान होते. मी आधी प्रपोज केलं त्याला की मला आवडतोय तू, तो म्हणाला की जरा थांब, काही दिवस थांब, आपण विचार करूया व्यवस्थित, आपण विचार करूया व्यवस्थित आणि मग आपण ठरवूया. मग मला तो म्हणाला उद्या भेटूया, आपण उद्या मी सांगतो तुला काय ते. आणि मला खूप टेन्शन आलं होतं की अरे बापरे आता हा काय बोलणारे, काहीच कल्पना नव्हती. म्हणजे ते प्रपोज कसं केलं होतं मग? फोन और समोरासमोर कसं होतं? रिक्षा समोरासमोर. अच्छा, रिक्षा. आम्ही आधी भेटलो होतो बँड स्टँडला, ते कुठलं कॅफे सीसाइड आहे तिथे होतो तेव्हा, आता आहे माहिती. आम्ही बँड्रा स्टेशनला भेटायचो आणि तिथून आम्ही बँड स्टँड पर्यंत चालत जायचो. ओ बापरे. आणि ते गप्पा, दीड तास गप्पा आणि अशाच गप्पा, बेसिकली नाटक, फिल्म, बाकी काय. मग तो ऑफिसला जायचा विनायकाकांकडे, सो दिवसभर काय घडलं ते तुम्हाला सांगायचा, माझं कॉलेज चालू होतं, एकांकिका चालू आहेत, काय चालू आहे, आणखीन काय प्रोजेक्ट्स येत आहेत, त्याच्याबद्दल आमची चर्चा व्हायची. सो ते चर्चा करत करत आम्ही तिकडे जायचो, कॉफी प्यायचो आणि मग परत घरी यायचो पार्लरला. मग हाही पार्लरला, मीही पार्लरला, सो आम्ही एकत्र घरी यायचो. आणि ज्या दिवशी मी ठरवलं की ह्याला सांगूया, तेव्हा मी असं ना असं खूप फिरवून फिरवून सांगितलं की मला ना एक मुलगा आवडतो आणि तो पण पार्ल्यातलाच आहे, दीनानाथलाच आहे, तो आपल्याच फील्डमधला आहे, असं खूप गोल 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 फिरून मी शेवटपर्यंत नाव काही सांगितलं नाही. मी सांगेन तुला नाव, सांगेन तुला. मग शेवटी तो म्हणाला तो मुलगा म्हणजे मीच ना. त्यांना माहिती होतं, तुम्हाला आयडिया होती याची? म्हणजे हो, ते काय अंडरस्टँडिंग आणि बोलण्यावर एक साधारण प्रिपेअर होतात की श्वेता करणार तुम्हाला प्रपोज. मी प्रिपेअर होतो म्हणजे मलाही आवडतच होती ना ती, मी प्रिपेअर होतो. त्यांनी प्रपोज नसता केलं तर मग? नाही, ह्याने नसतं केलं प्रपोज, तो खूप लाजाळू आहे त्या बाबतीत. त्याने मला हो ना अगदी गॅरंटी आहे की ह्याने प्रपोज केलं नसतं. हा, मी शांत बसत असतो. ओके, अशी चर्चा रे. मग आम्ही नेताना रिक्षात नव्हती, म्हणाले की तो मुलगा मीच ना. म्हटलं आपण एक थांबूया जरा. म्हटलं मग दुसऱ्या दिवशीला मी सांगितलं की मला प्रॉब्लेम नाही आहे, फक्त डायरेक्ट लग्न करूया. म्हटलं ओके. रिलेशनशिप वगैरे काही नाही, डायरेक्ट. हा, मी 13वीत होते तेव्हा. मला असं एकदम झालं, मी लग्नाचा विचार केला नव्हता तेव्हा. आणि शिकायचंय अजून आणि मग काय करिअर करायचंय वगैरे तिथपर्यंत सुद्धा पोहोचले नव्हते मी. मला असं झालं, थांब म्हटलं आता मला विचार करू दे काय तो. मग एक दोन दिवसांनी आम्ही भेटलो आणि मी त्याला म्हटलं की ओके चालेल, आपण लग्न करूया. मग तुम्हाला मग सगळ्यात आधी एक काम करायचं, तू तुझ्या घरी सांग, मी माझ्या घरी सांगतो. घरी सांगायचं आणि मगच बाहेर फिरायचं, तोपर्यंत काय. पण दोन दिवस मग ती काय धाकधूक होती का की काय काय म्हणेल हा, काय लग्न करू की नको, असं काही होतं का? दोन दिवस मला असं वाटतं की तशी धाकधूक अगदी नव्हती, पण तिलाही थोडासा अंदाज आला होता. म्हणजे कारण एक माणूस किंवा एक मुलगा सतत तिला फोन करतोय किंवा भेटतोय आपण रेग्युलरली, तर तो काय असंच भेटत नसेल, तिला काहीतरी वाटत असेलच ना. आणि त्यामुळे तिला तसा तो अंदाज होता, फक्त ते हो नाही ह्या कन्फर्मेशन असं काही नव्हतं त्याच्यामध्ये दिलेलं. पण माझ्या आयुष्याचंच गोल ठरलेलं नाही अजून, काय करिअर कसं करायचंय. आणि त्याच्याच आधी एकदम लग्न आणि कॉलेज चालू आहे, बरं बाकी कुठल्या मैत्रिणीचं लग्न नाही झालेलं, काहीच नाही. आणि मी आय वॉज द फर्स्ट टू गेट मॅरिड, म्हणजे मी ग्रुपमध्ये. हो, ग्रुपमध्ये. सगळ्यांना सुद्धा एकदम शॉक होतं की अरे एवढ्या लवकर लग्न. मग लग्न जेव्हा करायचं, आई वडिलांना कसं सांगितलं दोघांनी पण? मी आईला सांगितलं घरी जाऊन आणि मग आईनी बाबांना सांगितलं माझ्यानंतर. मग बाबा चिडले नेहमीप्रमाणे, कारण मोठी मुलगी घरातली आणि महत्वाच्यानंतर आणि त्या तेवढ्या लवकर लग्न. माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण सॉर्टेड होतं सगळं. त्यामुळे पण तिच्या घरी मग मी गेलो, कन्व्हिन्स केलं. म्हटलं ओके, कसं कन्व्हिन्स केलं, म्हणजे काय झालं? तो किस्सा मला ऐकायचा की काय झालेलं एक्झॅक्टली त्यावेळी. कन्व्हिन्स केलं म्हणजे हेच सांगितलं की म्हटलं तिची आवड आणि माझी आवड एकत्र जुळती आहे. म्हटलं आमचं कसं होतं बेसिकली की आपण एका क्षेत्रात असलो, नवरा बायको किंवा म्हणण्यापेक्षा बोधपाळ जोडीदार, तर एक अंडरस्टँडिंग चांगलं निर्माण होतं. कारण माहिती असतं किंवा आता जसं ही आज राईट करून आली सकाळी, तर माहिती होतं की बाबा काय करते काय करते. जसं वेगळीच मुलगी कुठल्या क्षेत्रातली असेल आणि तिला मी असं म्हटलं की नाईट करून मी आलो, किंवा तिला पटकन ते कळणार नाही, किंवा आपली जी केमिस्ट्री स्क्रीनवरची असते वेगवेगळ्या लोकांबरोबरची ती काय, त्यामुळे ती
अवघड होतं काही वेळेला, किंवा रुटीन नसतं, किंवा इन्सिक्युअर लाईफ इथे खूप असल्यामुळे लोकांना असं वाटतं की काय बाबा. तर ते मुळात तो विश्वास निर्माण करायला होतो. तो विश्वास मी त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण केला. म्हटलं हे आम्हाला दोघांनाही सोयीचं आहे, एक ॲडजस्टमेंट करण्यासाठी पण आणि एक स्वतःला ग्रो करण्यासाठी पण, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून, ॲक्टर म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून, ते आम्हाला जास्त सोपं जाईल वेदर की आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले कोणीतरी एकत्र लग्न करतात. तर मग ते त्यांना पटलं त्यांना आणि म्हटलं तुमची मुलगी सुखासारखी याची काळजी मी घेईन म्हटलं. आणि मग तेही तयार झाले. मग लगेच लग्न वर्षभराने लग्न केलं आम्ही. मग तेव्हा तुम्ही मालिका सिरियल काही करत नव्हतात, नाटक तेव्हा तुम्ही म्हणाल की करिअर सुरू व्हायचं होतं त्यावेळी. हा मी नायक केली होती, त्याच्यानंतर एक सारीपाठ हा संसाराचा सह्याद्री चॅनल होता त्याच्यावरती एक मालिका चालू होती माझी त्यावेळेला. आणि असं खूप काम तेव्हा करत नव्हते मी, कारण मला कळत नव्हतं की नेमकं काय करायचंय आपण, काय कशा प्रकारे ह्या क्षेत्राकडे बघायचंय, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असला पाहिजे, प्रोजेक्ट कसं निवडलं पाहिजे, कॅरेक्टरचा अभ्यास कसा केला पाहिजे, काय काय शोधलं पाहिजे, चारी बाजूने एखाद्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं म्हणजे काय, हे त्यांनी मला त्यावेळी खूप शिकवलं.